नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉवल स्टुडिओमध्ये. आपण पाहत आहोत तुझा रंग लागला भाग 14. सुलोचनाने दक्षची रूम सजवायला सांगितली होती आणि त्यामुळेच ती दक्षला तिथं जाण्यास मना करत होती. माईचं काय चाललं आहे? दक्ष वैतागून जॉनला म्हणाला. गॉड नोज त्यांच्या मनात नेमकं काय आहे ते, जॉन सुद्धा म्हणाला. रूममध्ये आलेल्या मनवाने अगोदर गळ्यातील सगळे दागिने काढून टेबलवर ठेवले. थकली? मान्यता तिला बघून म्हणाली. थकले नाही, पण हे बघ, हे दागिने घातल्याने काय झालं? मनवा तिला तिचा गळा आणि त्यावर लालसर पडलेले डाग दाखवत म्हणाली. माय गॉड वैनी, अगं किती टोचलं आहे तुला, मान्यता त्या जागी हात लावून म्हणाली. हो ना, मला असं हेवी काही घातलं की असंच होतं, म्हणून मी साधी चैन वापरते. हे बघ, मान्यताने तिला गळ्यातील तिचं लॉकेट दाखवलं. हे वाव, छान आहे ग, मान्यता पाहून म्हणाली. माझ्या बाबांनी दिलं होतं मला माझ्या वाढदिवसाला, त्यात आईबाबांचा दोघांचाही फोटो आहे. मान्यताने त्यातील पेंडल उघडून बघितलं आणि मनवाचे डोळे भरून आले. छान आहे हा लॉकेट, मान्यता म्हणाली आणि तिच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात पाणी बघून मान्यताला कसं तरीच वाटलं. घरची आठवण आली का वहिनी, मान्यता तिच्या डोळ्यातील पाणी बघून म्हणाली. मान्यता, मला आईशी बोलायचं आहे, तुझा फोन देशील? मनवा डोळे पुसत म्हणाली. हो का नाही, हा घे, मान्यताने तिला फोन दिला. मनवाला तिच्या आईसाठी ठेवलेल्या नर्सचा नंबर पाठ होता. तिने लगेच तो नंबर डायल केला. बेल वाजत होती. तू आरामात बोल हा, मी आलेच, मान्यता तिला बोलताना डिस्टर्ब नको म्हणून रूम बाहेर निघून गेली. मनवाने होममध्ये मान डोलावली आणि तिला स्माईल दिलं. समोरून फोन लगेच उचलल्या गेला. हॅलो, मनवा म्हणाली. हॅलो कोण? नर्स म्हणाली. मी मनवा बोलते, कल्याणी सावंत नावाच्या पेशंट आहेत ना, त्यांची मुलगी, मनवा म्हणाली. ओ हा हा, बोला ना मॅडम, नर्स अदबीने म्हणाली. मला जरा माझ्या आईला बोलायचं होतं, जरा फोन देता का त्यांना, मनवा म्हणाली. ओ सॉरी मॅडम, मी आत्ताच ड्युटी संपल्यावर घरी निघाले आहे, नर्स म्हणाली. हो का, मनवा नाराजीच्या सुरात म्हणाली. तुम्हाला मी दुसऱ्या नर्सचा फोन देऊ का? तुम्ही त्यांना संपर्क करा, तुमचं बोलणं होऊन जाईल, नर्स म्हणाली. मग तिने तिथेच मान्यताच्या स्टडी टेबलवरून एक पेन घेतला आणि हातावर नंबर लिहून घेतला. धन्यवाद हा, मनवा नर्सला खुश होत म्हणाली आणि तिने लगेच फोन बंद करून दुसरा नंबर डायल केला. हॅलो, मनवा अधीरतेने म्हणाली. हॅलो कोण बोलतंय? समोरून दुसरी नर्स म्हणाली. मी मनवा बोलते, कल्याणी सावंत नावाच्या पेशंट आहेत ना, त्यांची मुलगी, जरा माझ्या आईला फोन देता का हो, मला बोलायचं आहे तिच्याशी, मनवा म्हणाली. एक मिनिट हा मॅडम, असं म्हणत नर्सने कल्याणीजवळ फोन दिला. हॅलो मनू, कल्याणी म्हणाली. तब्बल 4 दिवसांनी आईचा आवाज ऐकून मनवाला आता खूप भरून आलं होतं. हॅलो मनू, बाळा, कल्याणी पुन्हा म्हणाली. हाय, मनू बोलते, मनवा म्हणाली. कशी आहेस बाळा तू, कल्याणीने काळजीने विचारलं. मी ठीक आहे आई, तू कशी आहेस? आणि तुझी तब्येत तर बरी आहे ना, मनवा स्वतःला नॉर्मल करत म्हणाली. हो रे बाळा, मी बरी आहे, माझी अजिबात काही काळजी करू नको हा, तुझा प्रोजेक्ट नीट कर हा बाळा, कल्याणी तिला म्हणाली. हो आई, माझं पण सगळं छान सुरू आहे, मनवा म्हणाली. मनू, कल्याणीने पुन्हा तिला साथ घातली. हा आई बोल ना, मनवा म्हणाली. बाळा जमल्यास उद्या मला भेटायला येशील का? का कुणास ठाऊ, 4 दिवसापासून मन खूप बेचैन होतंय अगं, सारखी तुझीच काळजी लागून राहते, तू ठीक तर आहेस ना बाळा, कल्याणीने खूप काळजीने विचारलं आणि त्यावर मनवाला आता हुंदका दाटून आला आणि तिने पटकन तोंड दाबून धरलं. हॅलो मनू, बाळा, कल्याणी तिला काहीतरी जाणवलं आणि ती पुन्हा काळजीने म्हणाली. हा आई, ऐकते, मनवा म्हणाली. येशील ना राजा उद्या? 10 मिनिट फक्त, तुला बघूनच माझं मन शांत होईल, कल्याणी म्हणाली. आई अगं, मला प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे ना, जमलं तर येईन, नाहीतर फोन मात्र नक्कीच करेन, मनवा म्हणाली.
तिला आताच तिच्या लग्नाबद्दल कल्याणीला सांगायचं नव्हतं. तिला एवढा मोठा धक्का सहन झाला नसता. ठीक आहे बाळा, तुझं कॉलेजचं काम झालं की ये हां, आणि माझी काही काळजी करू नको, मी आरामात आहे. तू मात्र तुझ्या अभ्यासावर लक्ष दे, कल्याणी म्हणाली. हो आई, बरं ठेवू का, उद्या करते हा फोन, मनवा पुन्हा म्हणाली. हो, कल्याणी म्हणाली. फोन बंद करून मनवा बाथरूममध्ये पळाली आणि तिचा बाहेर आलेला हुंदका तो तिने बाहेर सोडला. कुणाला ऐकू जाऊ नये म्हणून तिने तोंड दाबून धरलं आणि लगेच नळ सुरू केला. किती मजबूर आणि लाचार झाली होती ती. मनात असून सुद्धा तिला तिच्या जन्मदात्या आईशी भेटता येत नव्हतं, खूप रडत होती ती. अशा वेळी व्यक्तीला कुणाच्या तरी मायेची आधाराची गरज असते आणि सध्या तिच्याजवळ स्वतःचं असं कुणी नव्हतं, त्यामुळे स्वतःलाच तिला सावरावं लागणार होतं. ती 10 मिनिटांपासून आत एकटीच रडत होती. वैनी, अगं झालं का तुझं आवरून, मान्यताचा आवाज ऐकून आला आणि ती भाणावर येत स्थिर झाली. हो 5 मिनिट हा, मनवा डोळे पुसत म्हणाली. ओके, आरामात होऊ दे आणि तयार होऊन खाली ये हा, डिनरसाठी तुला बोलवलं आहे माईने, मान्यता म्हणाली. हां मी येईन मान्यता, मनवा म्हणाली. बोल ना, मान्यता म्हणाली. मला माझ्या बागेतील एखादी साडी देशील, मी तशीच बाथरूममध्ये आले आणि अंगावरची साडी ओली झाली आहे, मनवा म्हणाली. हो देते ना, थांब हा, कोणती देऊ, मान्यता म्हणाली. कोणतीही दे, मनवा म्हणाली. मग मान्यताने तिला एक डार्क रेड कलरची साडी दिली आणि सोबत टॉवेल सुद्धा दिला. काय ग, मनवा कुठे आहे, जेवायला आली नाही, सुलोचना एकट्या मान्यताला येताना बघून म्हणाली. येते ती मागून माई, आवरत आहे, मान्यता म्हणाली. सगळे एक एक करत डायनिंग टेबलवर जमले होते. मनवा पण आवरून वेळेत आली. आता तिने अंगावर दागिने घातले नव्हते, फक्त मंगळसूत्र होतं, त्यामुळे तिच्या गळ्यावर पडलेले लाल निशान सगळ्यांना दिसत होते. भाई, कारमध्येच सगळं उरकलं का, सौरभ दक्षच्या कानात हळूच म्हणाला. व्हॉट, दक्ष न समजून म्हणाला आणि त्याच्याकडे पाहत होता. वहिनीकडे बघ जरा, तू दिलेला त्रास स्पष्ट दिसतोय, असं म्हणून सौरभ तोंडावर हात ठेवून हसायला लागला. दक्षने मनवाकडे पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की तिला ते डाग दागिन्यांमुळे पडले आहेत. बॉस, जॉन सुद्धा दक्षकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत होता. ते तिला दागिन्यांमुळे लाल झाला आहे, इडियट, दक्ष दात आवळत पुटपुटला. ओफ, आय थिंक, जॉन खट्ट्याळ हसत म्हणाला. जास्त विचार करू नको, जेवून घे, दक्ष त्याला एक लुक देत म्हणाला. मग मनवाने श्लोक म्हणला आणि सगळ्यांनी गपचूप जेवण घेतलं. तिला आईची आठवण येत असल्याने ती काही जास्त जेवली नाही, वाढलं तेवढं खाऊन वर मान्यताच्या रूममध्ये निघून गेली. दक्ष अजूनही गेस्ट रूममध्ये होता. सुलोचना आत आली, तिच्या हातात काही पेपर्स होते. दक्ष, बाळा, सुलोचना म्हणाली. हा माई, दक्षने तिला पाहिलं. बाळा, मला ना या पेपर्सवर तुझ्या सह्या हव्या आहेत, सुलोचना म्हणाली. कसले पेपर्स आहेत हे माई, दक्ष म्हणाला. अरे काही नाही, एक जमिनीचा तुकडा आहे, तो जरा अनाथाश्रमासाठी दान करावी म्हणते आणि त्यामुळे जरा याच्यावर तुझ्या सह्या हव्यात, सुलोचना पुन्हा म्हणाली. ओके दे इकडे, दक्ष म्हणाला. हो हे घे, या 4 ठिकाणी सह्या कर हां, माई म्हणाली. दक्षने पेपर न वाचताच त्यावर सह्या केल्या. ते पेपर्स मुरारीच्या कारखान्याचे होते. दक्ष आणि मनवा देवदर्शनाला गेल्यावर मुरारी मॅन्शनमध्ये पुन्हा परत आला होता. हे घे, दक्ष पेपर्स माईला देत म्हणाला. त्याने पूर्ण पेपर्स जरी वाचले नसले तरी त्यावर असणारं मुरारीचं नाव त्याने मात्र बघितलं होतं. सुलोचना पेपर्स घेऊन थोडा वेळ पुन्हा तिथेच घुटमळत होती. काय झालं माई, काही बोलायचं आहे का, दक्ष तिची चलबिचल बघून म्हणाला. बाळा, अरे आजपासून मनवा तुझ्या रूममध्ये राहील, सुलोचना थोडीशी घाबरून अटखळत म्हणाली. व्हॉट, माझ्या रूममध्ये, पण का, दक्ष आश्चर्याने म्हणाला. असं काय करतोस दक्ष, ती तुझी पत्नी आहे, आजपासून ती तुझ्या सोबत तुझ्या रूममध्ये राहील, सुलोचना म्हणाली. माई तू हे आता काय बोलत आहेस, तू म्हणालीस लग्न कर, मी केलं तेही फक्त तुझ्यासाठी, मी मनाविरुद्ध लग्न केलं, आता तू त्या मुलीला माझ्या बेडरूममध्ये आणत आहेस, दक्ष थोडासा रागात म्हणाला. ती कुणीही मुलगी नाही दक्ष, तुझी पत्नी आहे, त्यामुळे ती तुझ्याच रूममध्ये राहणार, सुलोचना सुद्धा आता आवाज चढवत म्हणाली. दारा आडून तारा आणि संपदा त्यांचं बोलणं चोरून ऐकत होत्या. माई ना उगाच जबरदस्ती करतायत हा, तारा हळूच म्हणाली. नाहीतर काय, काहीतरी सुरू आहे तिचं, संपदा म्हणाली. हे बघ दक्ष,
मनवाच्या जागी जर ईशा असती तरीही तू असाच बोलला असतास का? सुलोचना म्हणाली. ईशाचं नाव ऐकून दक्षला आता अजूनच राग आला. इथे ईशाचा काय संबंध माई? दक्ष चिडून म्हणाला. संबंध आहे, तू अजूनही तिला विसरला नाहीस ना? सुलोचना म्हणाली. मी तिच्याशी कधीच सगळे संबंध तोडले आहेत माई, माहीत आहे ना तुला सगळं? दक्ष म्हणाला. हो माहीत आहे, आणि संबंध तू नाही तिने तोडले आहेत, तेही तुझ्या या परिस्थितीमुळे. तिला काय वाटलं तुला कोणी मिळणार नाही? आता बघ म्हणावं, तिच्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर मुलगी मी तुझ्यासाठी शोधली आहे. सुलोचना म्हणाली. माई अगं, तू त्यांना दाखवण्यासाठी हे सगळं करतेस का? दक्ष म्हणाला. नाही रे राजा, जगात फक्त पैशाला देहाला महत्त्व देणाऱ्या मुली नाहीत, तर काही मणवासारख्याही मुली आहेत, ज्या संस्कारी आणि गुणी आहेत. मणवा तुला समजून घेईल, तिच्या रंगात रंगवेल, तुला पुन्हा प्रेम करायला शिकवेल. मला तो माझा अवखळ अल्लड पण तितकाच समजदार मायाळू दक्ष परत हवाय. यात मी मणवाची साथ घेतली तर कुठे बिघडलं? सुलोचना थोडी भावूक होत म्हणाली. माई अगं पण, दक्ष म्हणाला. प्लीज बाळा, माझ्यासाठी नाही म्हणू नकोस. तुम्ही एकत्र राहिलात तर मला खूप आनंद होईल, आणि मनवावर सुद्धा काही अन्याय होणार नाही. दोघे एकमेकांना समजून घ्या. माझी खात्री आहे, एक दिवस तुला तिचा इतका लळा लागेल की तू तिच्याशिवाय राहूच शकणार नाहीस. मला माहीत आहे ती तुला आवडायला लागली आहे ना? सुलोचना गालात हसत म्हणाली. असं काहीही होणार नाही माई, दक्ष नजर चोरून म्हणाला. अच्छा, हेच जरा माझ्या डोळ्यात बघून बोल ना, सुलोचना म्हणाली, आणि त्यावर दक्ष मात्र शांत झाला. हे बघ दक्ष, तुझ्या आयुष्यात आता ईशा नाही, मनवा आहे. तू तिला लग्न करून या घरात आणला आहेस. दक्षने तिच्या या बोलण्यावर तिच्याकडे रोखून बघितलं. माझ्यामुळे रे बाबा. बस, पण आता बाळा लग्न तर झालं आहे ना, मग तिला पत्नीचा दर्जा तू का नाही देऊ शकत? अरे, ती मुलगी तुझ्या भरोशावर तुझी जिम्मेदारी म्हणून इथे आली आहे, तेही फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. मग तिला जपणं तुझं काम आहे की नाही? अरे, किती नाजूक फुलासारखी गोड आहे ती, आणि तितकीच निरागस सुद्धा. तू तिला पहिल्याच दिवशी असं झिडकारून लावणार आहेस का? काय वाटेल तिला? जरा याचा विचार तरी कर बाळा. दक्ष, लग्नगाठी या वरूनच बांधल्या गेलेल्या असतात. तुझी आणि मनवाची गाठ आता बांधली गेली आहे. ती सुटू द्यायची की अजून घट्ट करायची, हे मात्र तुमच्या दोघांच्या हातात आहे. सुलोचना त्याला व्यवस्थित समजावून तिथून बाहेर जात होती. तारा आणि संपदा सुद्धा ती लगेच तिथून पळाल्या. दक्ष, तू मला नाराज करणार नाहीस, खात्री आहे मला. सुलोचना जाता जाता मध्येच थांबली आणि वळून त्याच्याकडे पाहून हळूच म्हणाली. दक्ष मात्र सुलोचना गेल्यावर रागाने धुसफुसत होता. त्याने रागात सगळी गेस्ट रूम अस्ताव्यस्त केली होती. सुलोचनामुळे तो एका अनोळखी मुलीला लग्न करून घरात घेऊन तर आला होता, पण तिला त्याच्या आयुष्यात लगेच स्थान देणं शक्य नव्हतं. त्याचं कारण म्हणजे त्याचं अपंगत्व आणि प्रेमावरचा उठलेला विश्वास. कोणत्याही मुलीने त्याच्यासोबत त्याच्या पैसा बघून किंवा त्याच्यावर तरस खाऊन त्याच्यासोबत मन नसताना आयुष्य काढू नये असं त्याला अगदी मनापासून वाटत होतं. आणि हेच कारण होतं की जो तो मुलींना नकार देत होता आणि त्याचं लग्न टाळत होता. मान्यता, सुलोचना पुन्हा मान्यताच्या रूममध्ये आली. झाली तयारी? सुलोचना मनवाला बघून म्हणाली. तिने सांगितल्याप्रमाणे मान्यताने मनवाला छान तयार केलं होतं. खूप गोड दिसतेस, नजर ना लागू माझ्या सुनेला, असं म्हणत सुलोचनाने काजळाचा तीट तिच्या कानामागे लावला. मनवा खूप अस्वस्थ होती, तिची घालमेल सुलोचनाला समजत होती. सुलोचनाने तिचे हात हातात घेतले आणि तिला बेडवर बसवलं. हे बघ बाळा, मला तुझ्या जीवाची घालमेल कळते. माझा दक्ष कितीही रूढ वाटत असला तरी मनातून तसा नाहीये. ते तर त्याच्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या आहेत त्यामुळे तो तसा बनला आहे. मला प्रॉमिस कर, तू त्याला यातून बाहेर काढशील, त्याला पुन्हा प्रेम करायला हसायला शिकवशील. कदाचित तो तुझ्याशी तुसडेपणाने वागेल, पण त्याला समजून घे. कोणत्याही गोष्टीला प्रेमाने मायेने समजून घेतल्यावर गोष्टी खूप सोप्या होतात. तुलाही तेच करायचं आहे? तो कितीही चिडला तर त्याला शांततेनेच घ्यायचं आहे, आणि मी आहे ना तुझ्यासोबत. तुला काहीही मदत हवी असल्यास मला सांगायचं, सुलोचना मनवाला समजावत होती. मी त्यांना समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन माई, तुम्ही नका काळजी करू, मनवा म्हणाली, आणि सुलोचनाला ते ऐकून बरं वाटलं. मान्यता, जा बाळा,
वहिनीला दक्षच्या रूममध्ये सोडून ये, सुलोचना मान्यताला म्हणाली. हो चल वहिनी, मान्यता म्हणाली. मान्यताने तिला दक्षच्या रूममध्ये सोडलं. रूम बघून तर मनवाच्या पोटात गोळाच आला. भीतीने ती थरथरत होती. मान्यताला ते जाणवलं. घाबरू नको, माझा भाई काही वाग नाही. माईने सांगितलेलं लक्षात ठेव आणि जर तो जास्तच काही बोलू लागला तर मग तूही गप्प बसायचं नाही. जिथे चूक नाही तिथे बिलकुल बोलायचं. घाबरशील तर भाई अजूनच घाबरवेल तुला, मान्यता हसून म्हणाली. तिला तिचं टेन्शन कमी करायचं होतं. मनवा हसली आणि तिने हो मध्ये मानव डोलावली. गुड, आता मी जाते, बेस्ट ऑफ लक, मान्यता म्हणाली आणि रूम बाहेर निघून गेली. मनवाने सगळ्या रूमवर नजर टाकली. खूप मोठी पूर्ण व्हाईट बेडरूम होती ती. मोठा व्हाईट महाराजा बेड, त्याच्या भिंतीच्या माथ्यावर दक्षचा ट्रॉफी हातात घेऊन मोठा फोटो लावलेला होता. स्टडी टेबल, त्यावर काही बुक्स, लॅपटॉप. बेडच्या समोर मोठा व्हाईट काउच होता. त्याच्या समोर छोटं टीपॉय, मोठं ड्रेसिंग टेबल, वॉर्डरोब. त्याच्याच बाजूला लागून असणारी चेंजिंग रूम, खिडक्यांना लागलेले भारी व्हाईट कलरचे पडदे, रूमला लागून असणारी मोठी बाल्कनी, सगळं खूप छान होतं. एकदम टीव्ही मूवीमध्ये जशी श्रीमंत लोकांची बेडरूम दाखवतात अगदी तसंच होतं सगळं, रिच आणि क्लासी. रूम तर खूप छान आहे पण सगळी व्हाईट आहे. यात जर थोडं कलरफुल फर्निचर असतं तर अजून सुंदर दिसली असती, मनवा स्वतःशीच म्हणाली आणि ती सगळी रूम पुन्हाने आळत होती. आणि तितक्यात दरवाजा उघडण्याचा आवाज आला. दक्ष आत आला. माईच्या खातर तो तिथे आला होता आणि न येऊन करणार काय होता. त्याला त्याच्या रूमशिवाय बेडशिवाय अजिबात कुठे झोप लागायची नाही आणि मनवाला काही माई दुसरीकडे शिफ्ट होऊ देणार नाही म्हणून नाईला जास्त बराच वेळ विचार केल्यानंतर त्याने तिच्यासोबत रूम शेअर करण्याचा निर्णय घेतला. आणि तो फक्त रूम शेअर करणार होता, बाकी काही नाही. आत येऊन त्याने रूम लॉक केली. त्याला आलेलं बघून मनवाची धडधड आता 100 पटीने वाढली. तो काय बोलेल करेल या भीतीने ती थरथरत होती. त्याने तिच्यावर नजर टाकली. गडद जांभळ्या कांजीवरम साडीत तिचं सौंदर्य अगदी उठून दिसत होतं. आजही अंगावर खूप भरजारी दागिने घातलेले होते. ते पाहून त्याने नाहीमध्ये मान डोलवत एक सुस्कारा सोडला. त्याला बघताच मनवा मूर्तीसारखी अवघडून उभी राहिली. त्याने तिच्यावरून नजर फिरवली. आता पूर्ण रूमवर नजर टाकली. सगळीकडे सुगंधित कॅन्डल, रंगीबिरंगी फ्लॉवर लावून रूम सजवली होती. बेडवर तर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या अंथरल्या होत्या. ते बघून दक्षला अजूनच राग आला. हे बघ, मी ही रूम तुझ्याशी शेअर करतोय. याचा अर्थ असा नाही की तू कोणत्याही वस्तूला हात लावून मिसप्लेस करावं. मला चेंजेस अजिबात आवडत नाहीत. मला आवाज गोंगाट सुद्धा अजिबात आवडत नाही. त्यामुळे शांत राहायचं, समजलं? दक्ष जरा रुक्ष आवाजात तिच्याशी बोलत होता. तिने लगेच हो मध्ये मांडोलावली. अजून एक, मला मेस पसरवलेला सुद्धा अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुझं जे काही सामान असेल ते नीट ठेवत जा, दक्ष तिला पुन्हा रोखून बघत म्हणाला. आणि तिने पुन्हा हो मध्ये मांडोलावली. आता त्याला तिचं असं वागणं बघून अजूनच चिड येत होती. माझ्या कोणत्याही गोष्टीला होकार किंवा नकार देताना तोंडाने बोलून देत जा. असं नंदी बैलासारखं मान डोलवायची नाही. मला असं अजिबात आवडत नाही, समजलं? दक्ष पुन्हा म्हणाला आणि तिने परत हो मध्ये मांडोलावली. ते पाहून दक्षने हिचं काहीही होऊ शकत नाही या आविर्भावात तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा सुस्कारा सोडला. त्याने बेडवर नजर टाकली. त्याला त्या पाकळ्या काढून टाकायच्या होत्या. त्याने कपाळावर 2 बोटे घासली आणि स्वतःहून बेड नीट करणार तोच मनवा त्याच्या जवळ आली. त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. मी नीट करते, ती बेडशीटवरून त्या पाकळ्या काढत होती. जसं की तिला समजलं असावं त्याला काय करायचं आहे ते. दक्ष बाजूला झाला, तो तिलाच पाहत होता. तिने 5-1 मिनिटात सगळ्या पाकळ्या गोळा केल्या आणि त्या उचलून डस्टबिनमध्ये टाकल्या. दक्ष तिच्याशी एक शब्दही न बोलता बेडवर आडवा झाला. तिने लगेच त्याला ब्लँकेट ओढण्यासाठी ब्लँकेटला हात लावला पण त्याने हात दाखवून तिला थांबवलं. मला कुणाच्याही आधाराची गरज नाही, मी स्वतःची कामे स्वतःहून करू शकतो, दक्ष रुक्ष आवाजात म्हणाला. आणि लगेच ब्लँकेट अंगावर ओढून घेत त्याने डोळे मिटले. मनवा 2 मिनिटं त्याला पाहत तशीच उभी होती. नंतर ती बाजूला असलेल्या काउचवर गेली आणि तशीच डोक्याखाली हात ठेवून आडवी झाली. दक्षला ते जाणवत होतं. त्याला वाटलं चेंज करून ती त्याच्या बाजूला बेडवर झोपेल पण ती तर काउचवर जाऊन झोप तशीच झोपली होती. थोड्याच वेळात मग दक्षला झोप लागली आणि मनवा सुद्धा डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करत होती. टू बी कंटिन्यूड. श्रोते हो, कथेचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आता इथेच थांबूया. भेटूया येणाऱ्या पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.